उद्याच्या एक्झामसाठी पटकन इम्पॉर्टंट डायग्राम बेस्ड क्वेश्चन कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात ते सांगणार आहे जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण वेळ महत्वाचा आहे आपल्यासाठी सो इथे पहिला ही प्रोसेस आयडेंटिफाय करा आणि एक्सप्लेन अबाउट दिस प्रोसेस असं म्हणजे डायग्राम बेस्ड असं येऊ शकतं तुम्हाला की मग ही इथं इथं हे ट्रान्सक्रिप्शन लिहिले तसं इथं दिलं जाणार नाही म्हणजे इथं साधारण हे असं असेल म्हणजे हा पार्ट नसेल आणि मग एक्सप्लेन दिस प्रोसेस काय आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे वगैरे असं त्यानंतर सेम ह्या प्रोसेस साठी ही कोणती आहे तर ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनच्या प्रोसेसेस आहेत ह्या ही आहे म्युटेशन ही डायग्राम काय आहे एक्सप्लेन करा हुं? हे कोणते टाईप ऑफ इव्हिडन्सेस आहेत एक्सप्लेन द टाइप ऑफ इव्हिडन्स मग ह्याच्यामध्ये तुम्ही कसं सांगाल की दीज आर मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस आणि मग मधली सिमिलॅरिटी आणि प्लांट्स मधली सिमिलॅरिटी असं दोन्ही सांगायचं की एनिमल्स आर हॅव्हिंग सिमिलॅरिटी इन देअर एक्सटर्नल स्ट्रक्चर जसं की टू इयर्स त्यानंतर टू आईज वन नोज वन माउथ वन टेल आहे फोर लिम्स आहेत वगैरे असं आणि इन केस ऑफ प्लांट्स ऑल द प्लांट्स आर हॅव्हिंग रूट्स टेम लीव्स फ्लार्स फ्रुट्स असे कॉमन ऑर्गन्स आहेत विच इंडिकेट देअर कॉमन असं सांगायचं तुम्ही त्यानंतर हे तर तुम्हाला माहितीच आहे अनाटॉमिकल इव्हिडन्सेस ह्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाईल इथं पण हे सेपरेट क्वे पिक्चर्स देतील की हा इव्हिडन्स कोणता हा इव्हिडन्स कोणता असा प्रत्येक साठी तुम्हाला डायग्राम दिले जाईल आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे असं विचारलं जाईल याच्यावरती पण तुम्हाला एक्सप्लेन करायला तीन मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे तर मग हे काल तुम्हाला मी सांगितलं होतं की इनव्हर्टिब्रेट खाली आहेत स्पायसेस मिडल लेअरला आहेत रेप्टाईल्स वरती आणि त्याच्या सगळ्यात वरती एव्ज आहेत विच इंडिकेट सिक्वेन्स ऑफ इव्हॉल्युशन तर ह्या वरती पण एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यानंतर एक्सप्लेन आयडेंटिफाय द टाइप ऑफ इव्हिडन्स आणि ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे एक्सप्लेन करा असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं इथे आयडेंटिफाय द टाइप ऑफ कनेक्टिंग लिंक आणि मग हा एनिमल कोण आहे या एनिमल मध कोणत्या दोन ग्रुप्स कनेक्टिंग लिंक आहे किंवा मग ह्याच्यामध्ये अनिलिड कॅरेक्टर काय आर्थ्रोपॉड म्हणजे स्पेसिफिकली पण विचारले जातात अशी डायग्रॅम देऊन प्रत्येक एनिमल म्हणजे प्रत्येक कनेक्टिंग लिंक बद्दल तुम्हाला विचारलं जातं हे काय आहे तर दिस इज लॅमार्किजम मग हे दिस डायग्रॅम रिप्रेझेंट्स म्हणजे काय रिप्रेझेंट करत आणि राईट शॉर्ट नोट ऑन द गिवन डायग्रॅम वगैरे असा विचारला जाऊ शकतो हे पण तुम्हाला माहितच आहे पाच मार्काला एक्सप्लेन द ह्युमन इव्हॉल्युशन मग इथे तर तुम्हाला हे जे पॉईंट दिलेत या पॉईंट म्हणजे समजा दोन पद्धतीने विचारलं जातं एक ह्युमन इव्हॉल्युशन डिरेक्टली विचारलं जाईल आणि दिलेल्या पॉइंटच्या नुसार तुम्हाला ह्युमन इव्हॉल्युशन विचारलं जाईल मग इथं काय करणार तुम्ही की हे पॉइंट्स दिलेत मग सुरुवातीला कुठून सुरुवात झाली तर ह्या ह्या म्हणजे सेव्हन थाउजंड सेव्हन क्रोर इयर लेमरलाइक एनिमल पासून डेव्हलप झाले मग ह्या प्रत्येक ह्याच्यावरून तुम्ही जर सेंटेन्स बिल्डअप केलं तरी सुद्धा चालतंय त्यानंतर हे एनर्जी करन्सी कशी आहे एटीपी ह्याच्यापासून एनर्जी प्रोड्यूस कशी होते तर हे ही प्रोसेस जी आहे फॉस्पेट बॉन्ड ब्रेक होतात त्यांच्यामध्ये जे हायड्रोजन बॉन्ड असतात ॉस्पेट ग्रुप्समध्ये तर ते ब्रेक होतात अँड ड्युरिंग दॅट प्रोसेस एनर्जी रिलीज होते ही प्रोसेस तुम्ही एक्सप्लेन कराल ही काय आहे तर ही क्रेब सायकल आहे तर एक्सप्लेन म्हणजे ही सायकल एक्सप्लेन करा डायग्राम एक्सप्लेन करा असा प्रश्न याच्यावरती म्हणजे डिरेक्टली क्रेब सायकल असं न विचारता डायग्रॅम देऊन तुम्हाला विचारलं जातं ह्याच्यावरचे जर प्रश्न तुम्हाला माहितच आहेत फिलिंग द ब्लँक सारखं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पार्ट तुम्हाला देणार नाहीत किंवा हा फिल इन असे इथे काहीतरी फिलिन द ब्लँक असेल किंवा नुसतंच आम्ही आणि ह्यातलं काहीच देणार नाहीत फिल करा अशा पद्धतीचे पण प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातात सो हा एक महत्वाचा आहे त्यानंतर हे पण तुम्हाला सेम जसं एक्सरसाइज मध्ये आहे बघा ह्याच्यावरती तुम्हाला बरोबर की नाही काही स्पेसिफिक पॉइंट जे आहेत ते नाही देणार असे इथं फिलिन द ब्लँक येतील किंवा इथं फिलिन द ब्लँक इथं दोन्ही वेगवेगळे आहेत असं काहीतरी येऊ शकतं ह्याच्यात ह्या दोन मध्ये ही आयडेंटिफाय करायला विचारतील ही काय आहे तर मायटॉसिस आहे Hmm? तर ही प्रोसेस काय आहे एक्सप्लेन द स्टेजेस ऑफ दिस प्रोसेस असं येऊ शकतं हे काय आहे तर हे सायटो आहे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम आहे ही प्रोसेस एक्सप्लेन करा असा प्रश्न येऊ शकतो हे लाईफ प्रोसेसेस काय आहेत आयडेंटिफाय करा असा प्रश्न येऊ शकतो ह्या डायग्राम्स मग ही स्पेसिफिक डायग्राम देतील आणि हे टाइप ऑफ रिप्रोडक्शन कोणत्या मध्ये होतं व्हॉट इज द टाइप ऑफ रिप्रोडक्शन असे सगळे ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात सिमिलरली हे पण त्यानंतर डायग्रॅम्स ऑन पेज नंबर ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फाईव्ह जे आहेत ते त्यानंतर एलेस ऑफ फ्लावरचे डायग्रॅम ग्रीन एनर्जी मधले ते चार्ट्स आणि डायग्राम्स पण येऊ शकतात मोस्टली डायग्रॅम पण चार्ट्स जास्त महत्त्वाचे आहेत त्यातले ऍनिमल क्लासिफिकेशन मधल्या एक्सरसाइजमधल्या आता डायग्रॅम बेस्ड क्वेश्चन्स खर तर म्हणजे तो स्पेसिफिक डायग्रॅम देतात तुम्हाला एक मिनिट दाखवते हो हा हे इथं स्केच अँड लेबल दिले आहे पण ह्या डायग्रॅम तुम्हाला लेबल म्हणजे स्केच करायला येत पण ह्याच्यामध्ये आहेत स्पेसिफिकली आता काही सोप्या सोप ज्या हायड्रा आहे मग त्यांचे पिक्चर्स देतील तुम्हाला जसं की मी इथे एका ह्याच्यामध्ये दाखवलंय बघा पीपीटी मध्ये येस अशा प्रकारे तुम्हाला डायग्रॅम देतात आणि आयडेंटिफाय द गिवन अॅनिमल हा अनिमल कोणत्या फायलम मध्ये येतो किंवा त्याचा त्याचं क्लासिफिकेशन लिहा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे डायग्राम देतील आणि त्याला क्लासिफाई करा किंगडम अॅनिमल या फायलम क्लास बॉडी ऑर्गनायझेशन बॉडी सिमेट्री काय आहे ह्या पद्धतीचे प्रश्न म्हणजे ते एनिमल ची चित्र देतील तुम्हाला आणि मग त्या ला क्लासिफाय करा अशा प्रकारचे प्रश्न येतात बघा ह्याच्यावरती तसंच शार्क शार्कचं क्लासिफिकेशन लिहा त्यानंतर इथे काही अॅनिमल्स अजून दिलेत बघा हा हे अॅनिमल्स मध्ये हे एक एक मार्कांचे तर झालेच हे ठीक आहे सो so, ह्या ह्या पद्धतीचे प्रश्न स्केच अँड लेबल म्हंटले पण इथे तुम्हाला नाव विचारली जाऊ शकतात मोस्टली किंवा क्लासिफाय करा असं येऊ शकतात हे जे सगळे अॅनिमल्स दिलेत ना ह्या अॅनिमल्सचं तुम्हाला क्लासिफिकेशन किंगडम फायलम सब किंगडम जे काही तुम्हाला दिलेलं असेल हे इथं प्रत्येक अॅनिमलचं हे क्लासिफिकेशन मी तुम्हाला दिले बघा आयडेंटिफाय चित्र देतील आणि तो त्याचं क्लासिफिकेशन लिहा हे चित्र देतील ह्याचं क्लासिफिकेशन लिहा ह्याचं देतील क्लासिफिकेशन लिहा अशा पद्धतीचे क्लासिफिकेशन बेस्ड प्रश्न तुम्हाला विचारले जातात मोस्टली म्हणजे जे डायग्राम बेस्ड देतात त्याच्यात हे सगळे उत्तर आहेत बघा लेबल द मध्ये लेबल्स पुस्तकात आहेत बघा जी जी आता ह्याची तुम्ही तयारी कशी कराल तर जे जे चित्र तुमच्या पुस्तकात दिलीत फॉर एक्झाम्पल मी काही इथं दाखवलीत फक्त मग अशी ज्यांची ज्यांची नावं तुमच्या पुस्तकात आहेत एक दोन मी दाखवलीत फक्त तर त्या प्रत्येक म्हणजे ज्या डायग्रॅमला नावं दिलीत ती नावं फक्त बघून जावा मग ह्याला इथं जसं टेंटॅकल म्हंटले बॉडी न्यू बर्ड माउथ टेस्टीज ओव्हरी हा मग हा आयडेंटिफाय करा असं येऊ शकतं किंवा इथं जसं सी अॅनिमल दिलंय हा नुसतं अॅनिमलचं चित्र देतील तुम्हाला आणि मग आयडेंटिफाय द अबो अॅनिमल तो कोणत्या किंगडम मध्ये येतो कोणत्या फायलम मध्ये येतो त्याचे क्लासिफिकेशन करा कोरलचं जसं दिलंय तसं त्याचं पण देतील असे वेगवेगळे म्हणजे चित्र बघून जावा थोडक्यात एनिमल क्लासिफिकेशन मध्ये जी जी चित्र दिलीत तुम्हाला ते बघून जावा हा टेबल हुँ? हे असं जसं इथं दिलंय तसंच फिलिंग द ब्लँक सारखं तुम्हाला येऊ शकतं हा त्यानंतर आपण कुठं होतो हे झालं एनिमल क्लासिफिकेशन पर्यंतचं त्यानंतर ही डायग्राम एक्सप्लेन करा हे काय आहे तर इट इज डबल फर्टिलायझेशन हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मेन्स्ट्रोल सायकलवरचे तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत खूप वेळा कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते हे विचारतील असे चित्र देतील आणि ही कोणती मेथड कोणासाठी युजफुल आहे वगैरे असं विचारतील ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला पुस्तकात प्रश्न दिलेला आहे की ह्याच्यापासून फूड वेब कसं फॉर्म कराल किंवा ह्या कंपोनंट मध्ये प्रायमरी कंझ्युमर म्हणजे कंझ्युमर कोण आहेत प्रोड्युसर कोण आहेत हे लिहा असं येतील किंवा ह्याच्यावरून एखादी अजून एक सिमिलर फूड चेन तयार करा फूड वेब तयार करा असं येतील हे परत तुम्हाला मधले हा जो चार्ट आहे हे चार्ट देखील महत्वाचे आहेत त्याला इग्नोर करू नका हे आहेत फॅक्टर्स अफेक्टिंग चे चार्ट हे चार्ट आहेत जसं काल आपण मोटर ह्याच्या बाबतीत आलो होत ना आपल्याला डिफेक्ट्स ऑफ विजनचे कसे आले होते कंपॅरिजन तस ह्या प्रकारचे येऊ शकतात हे आहेत हा महत्वाचा चार्ट आहे नीड ऑफ एनवायरमेंटल कन्झर्वेशन ह्या सिंबॉल्सचे नेम चा अर्थ काय आहे ह्या सिंबॉलचा झाला त्यानंतर माय रोल इन हा सुद्धा तुम्हाला विचारला जातो हे व्यवस्थित करून घेतले का बघा हा आता इथं समजा तुम्हाला पाच मार्कांना विचारला मायरोलीन एन्व्हायरमेंट तर कॉन्झर्वेशन असं नुसतं न लिहिता की अवेलेबल रिसोर्सेसचं कॉन्झर्वेशन जसं की पेट्रोल अवेलेबल आहे त्याचा मी वाईज युज करेन सो दॅट इट विल बी अवेलेबल फॉर फ्युचर जनरेशन असं तुम्ही सांगा डायग्राम देतील आयडेंटिफाय करायचं आणि मग हे थ्रेटंड आहे का इनडेंजर्ड आहे रेयर आहे कोणत्या प्रकारामध्ये येतं नाव आयडेंटिफाय करा आणि त्याच्याबद्दल माहिती लिहा असा येऊ ये शकतो परत ह्या सिंबॉल्स आणि त्यांचे युजेस हे आता तुम्हाला सांगितलं हे पण तुम्हाला आता सांगितलं हा पाच मार्कांना प्रश्न एकदा विचारलेला आहे ही प्रोसेस बायो ह्या वरूनच खाली तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे चा त्याचं उत्तर तुम्हाला पुस्तकात दिलेलं नाही पण ही जी डायग्रॅम आहे ना इथून बघा इथून सुरुवात कुठून होते तर सोलार एनर्जी पासून सुरू होतं सोलार एनर्जीचा यूज करून प्लांट्स काय करतात बायोमास प्रोड्यूस करतात त्याच्यापासून त्याचं हार्वेस्टिंग करून त्याचं थ्रेशिंग केलं त्याच्यापासून सेल्युलोज मिळवलं या सेल्युलोजचं से कन्वर्जन ग्लुकोज पासून होतं त्याच्यापासून बायोफ्युएल बनवले जातात आणि बायोफ्युएल जेव्हा बर्न होतात तेव्हा त्यांच्यापासून परत सीओटू रिलीज होतो मध्ये अशी थोडक्यात ही प्रोसेस मी इथं दिले बघा ह्या डायग्राम इथं जसं दिले ह्या पॉईंट म्हणजे समजा पाच मार्काला तो विचारला तर तुम्ही हे लिहून येणार आहात हे लक्षात घ्या त्यानंतर अशा प्रकारचे फिलिन द ब्लँक मायक्रोबचा ऑइल स्पिल जसा दिलाय तसा काय हा हे एक्सरसाइज मधलं आहे बघा हे बघून घ्या ह्या चित्राचा अर्थ मी इथं जस्ट एक सॅम्पल म्हणून दिलंय तसं ह्या चॅप्टर मध्ये अजून बरीचशी चित्र आहेत जसं की हे आहे रॅशनल आहे का हे दिलंय हे रॅशनल आहे का हु? हे रॅशनल आहे का अशा पद्धतीचे प्रश्न लँडफिलिंग साईट ह्याच्यावरती सुद्धा पाच मार्कांचा प्रश्न विचारला जाऊ शकतो ह्याचं स्टेम सेलचं से इम्पॉर्टन्स ह्या डायग्रामच्या साह्यानं एक्सप्लेन करा असा डायग्रॅम बेस्ड क्वेश्चन येऊ हो शकतो त्यानंतर ट्रान्सजेनिक पोटॅटोज किंवा इडिबल व्हॅक्सिनचं प्रोडक्शन एक्सप्लेन करा विथ द हेल्प ऑफ गिवन डायग्रॅम इथं स्टेप्स दिलेल्याच आहेत तुम्हाला या स्टेप्स तुम्हाला लिहायच्या आहेत विथ द हेल्प ऑफ गिव्हन डायग्रॅम एक्सप्लेन करू शकता तुम्ही मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी हा झाला युजेस ऑफ स्टेम सेल्स हे आहे सायबर क्राईमशी रिलेटेड मग हे काय आहे ह्याचं थ्रेड काय आहे ह्याचं महत्व काय आहे अशा पद्धतीचे प्रश्न हा झाला झँम त्याचं एक एक्झाम्पल झालं सो so, हे काही इम्पॉर्टंट डायग्राम बेस्ड क्वेश्चन झाले तुम्हाला परीक्षेला प्रिपरेशन करण्यासाठी ह्याचा नक्कीच खूप उपयोग होणार आहे सो so, अगेन उद्या उद्या, उद्या अजून काही महत्वाचे डायग्रॅम्स कोणत्या ड्रॉ करायला येतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन थोड्याच वेळात तोपर्यंत ह्याचा आधी अभ्यास करून ठेवा ऑल द बेस्ट